कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने राज्यातील अनेक जिल्ह्यातील भागात एंट्री केली आहे. काल बुलढाणा जिल्ह्यात देखील कोरोनाने एंट्री केली आहे. यात बुलढाणा शहरातील 48 वर्षीय आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारीच पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. राज्यातील अनेक भागात रोज नवीन रुग्ण असल्याचे समोर येत आहे. तर बुलढाण्यात देखील काल आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने या 48 वर्षीय कर्मचाऱ्याने कोरोना टेस्ट केली. त्यात सदर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोना संसर्गित रुग्ण बुलढाणा शहरातील चिखली मार्गावर हाजी मलंग दर्याच्या मागे असलेल्या एका नगरात राहतो. त्याला होम आयसोलेटेड करण्यात आले आहे. आता JN1 व्हेरियंटच्या तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी केले आहे. चिखली तालुक्यामध्ये एक संशयित रुग्ण आढळलेला आहे. त्याची रॅपिड टेस्ट झालेली आहे. त्याच्यात तो पॉझिटिव्ह आहे. त्याच्यासाठी त्यांना आपण RT-PCR करणार आहोत आणि नंतर त्याचं जिनोम सिक्वेन्ससाठी आपण पुण्याच्या लॅबोरेटरीला पाठवणार आहोत. सर्व आरोग्य यंत्रणा आज रोजी सज्ज आहे, सतर्क आहे, अलर्ट बोर्डवर आहे. आमच्याकडे कोविड हॉस्पिटल तुम्ही तयार करून ठेवलेलं आहे. त्यात 100 बेडची व्यवस्था झालेली आहे. सर्व दररोज टेस्टिंग जवळपास 500 सुमार ॲव्हरेज 500 टेस्टिंग होत आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच आज रोजी पॉझिटिव्ह निघालेला आहे. सर्व आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की या परिस्थितीमध्ये जास्त पॅनिक न होता स्वतःची काळजी घेणे जरुरी आहे.